विद्यार्थ्यांनो नमस्कार बी ए थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ई एस सी म्हणजे स्किल इन्व्हॅस्टमेंट कोर्स अंतर्गत कौशल्य विकासावरती भर देण्यात आला आहे आणि ही कौशल्य विकास किंवा या कौशल्याची गरज बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणाला जोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचं कारण आपण बघतो की पदवी झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणामधून कुठल्या तरी एखाद्या कौशल्याची जाणीव आणि विकस त्याचं कौशल्य विकसित व्हावं जेणेकरून त्याला त्याच्या जगण्यासाठी या कौशल्याचा उपयोग व्हावा आणि या कौशल्याचा जर त्यांनी नीट उपयोग केला भविष्यात जर त्यांनी ह्या कौशल्यावरती लक्ष केंद्रित करून एक कुठलंही एखादं कौशल्य त्याच्या आयुष्याच्या जगण्याचं एक, एक महत्त्वाचं साधन होऊ शकतं आणि हा ब भाग अभ्यासकांच्या विचारवंतांच्या लक्षात आल्यानंतर आपल्या विद्यापीठामध्ये स्किल इनव्हॅस्टमेंट कोर्सची सुरुवात झाली आणि मराठी ऐच्छिक विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तिस थर्ड इयरच्या कुठल्याही विद्यार्थ्यासाठी जर त्याची इच्छा असेल तर तो मराठी किंवा कुठलाही विषय घेऊन त्याच्यामध्ये ती ती कौशल्य तो अवगत करू शकतो आणि मग मराठी साठी गठित केलेल्या अभ्यासक्रमातला आपण अभ्यासक्रमाला जर बघितलं तर आपल्याला जाणवतं की भाषेच्या दृष्टीने आज आपण कलाशाखेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक हल्ली राहिलेला नाही आहे असं आपल्याला दिसतं कारण आपल्या चारही बाजूला म्हणजे आपण आपली मुलं आपण माणूस बनवणार आहोत का यंत्र बनवणार आहोत हा जरी वेगळा आणि वादाचा विषय किंवा विचाराचा विषय असला तरी भाषेच्या दृष्टीने ज्या पद्धतीने भाषेच्या विद्यार्थ्यांकडे बघितलं जातं त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की भाषा ही अत्यंत महत्त्वाची माणसाच्या आयुष्यातली गोष्ट आहे म्हणजे मानवी जीवनाला भाषा हा अत्यंत महत्त्वाचा मानवी जीवनातला भाषा अत्यंत महत्त्वाचा भाग असून मानवाला मिळालेली किंबहुना भाषा ही देणगी म्हणावी लागेल आणि ही देणगी आपल्या पूर्वजांनी आपल्या अनेक पिढ्यांनी महत प्रयासाने विकसित करत करत आपल्यापर्यंत आणून सोडलेली आहे आज आपण बघतो की मराठी भाषेवरती अनेक भाषांचं आक्रमण झालेलं दिसतं मराठीमधली मूळ मराठी भाषा जर आपण विचार करून बाजूला करण्याचा प्रयत्न केला जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेवरचं आक्रमण बाजूला सारून मूळ मराठी ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला होता तशा पद्धतीने राजव्यवहार कोशप्रमाणे आपण हा प्रयत्न करत असताना आपल्याला जाणवेल की आपण नकळतपणे मराठी बोलत असताना अनेक शब्द मराठी सोबतच इंग्रजी उर्दू हिंदी बोलत असतो आता हे बोलावं का बोलू नये हाही भाग महत्वाचा आहे पण हा जरा बाजूला ठेवूया पण मराठी भाषेचा विचार करत असताना मराठीचे विद्यार्थी म्हणून मातृभाषेचे विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण या गोष्टीकडे बघतो तेव्हा असं म्हटलं जातं की ज्याला ज्या व्यक्तीला आपली मातृभाषा उत्तम प्रकारे बोलता येते ती व्यक्ती जगभरातली कोणतीही भाषा उत्तम पद्धतीने बोलू शकतो आणि मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठी भाषा ही इतकी वैविध्यपूर्ण अशी भाषा आहे जिच्या उच्चारांमध्ये वैविध्यता आहे जिच्या लिख लिखा, लिखा लेखणीमध्ये वैविध्यता आहे आणि अशी मराठी भाषा जेव्हा आपण या भाषेचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं जाणवते की मराठी भाषा बोलत असताना म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या संदर्भात बोलत असताना अग्रक्रमाने जर कुठला भाग असेल तर त्या व्यक्तीची भाषा ती व्यक्ती कोणती कशी भाषा बोलते त्या व्यक्तीचे उच्चार कसे आहेत ती किती सुस्पष्ट बोलते तिचं बोलणं दुसऱ्याला किती निसंदिग्धपणे समजतं आपलं म्हणणं म्हणता मांडताना किंवा सांगताना ती किती संक्षिप्तपणे आणि किती महत्त्वाचं मांडत असते अशा अनेक गोष्टींवरती त्या व्यक्तीच्या भाषेचा बाज आपल्याला दिसून येतो एवढंच नव्हे तर मराठीमध्ये म्हण आहे बोलणाऱ्याची करडी विकते आणि न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा विकल्या जात नाहीत त्याचा अर्थ हे जग माहिती प्रसारणाचे आहे आपण म्हणतो आणि माहिती प्रसारणाचे जग आहे म्हणत असताना या विश्वामध्ये भाषेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आज भाषेला वे विविध पातळ्यांवरती महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मग अशी भाषा कौशल्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवतो की भाषा आज भाषेला आज भाषा आणि चांगली भाषा बोलणाऱ्या व्यक्तींकडं आपण आवर्जून त्या व्यक्तीचं ऐकत असतो आणि मग हे का ऐकतो तर त्या भाषेतून त्या व्यक्तीचे विचार आपल्या मनापर्यंत पोहोचत असताना किती ल, किती चांगल्या पद्धतीने किती योग्य पद्धतीने किती व्यवस्थित पद्धतीने पोहोचतात ह्याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मग भाषा म्हटल्यावर आणि मग मराठी भाषा म्हटल्यावर मराठी भाषेच्या काही मूलभूत कौशल्यांकडेही वळणं खूप महत्त्वाचं आहे खरं तर मराठी भाषेची कौशल्य श्रवण वाचन भाषण लेखन असे म्हणत असतो म्हणजे नेमकं काय का तर आपण बघतो की म्हणजे श्रवण म्हणजे काय तर श्रवण म्हणजे ऐकणे ने. नेमकं ऐकणे ने म्हणजे काय तर आपण जीवन जगत असताना रोज आपल्या इच्छेने किंवा अनिच्छेने अनेक बाबी किंवा अनेक आवाज आपल्या कानावरती पडत असतात उदाहरणार्थ रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक गाड्यांचा आवाज त्यांच्या हॉर्नचा आवाज आजूबाजूच्या रस्त्यावरचा गोंगाट गर्दा शेजाऱ्या पाजाऱ्यांचा गर्दा घरातल्या घरकामाच्या वाप अनेक भांडीकुंडी घासणाऱ्या त्या त्या सगळ्या गर तो सगळा गर्दा मग हे सगळं कानावर पडत असताना या प्रत्येक आवाजाचा एक अर्थ असतो आणि मग हा आवाजाचा अर्थ बघत असताना मग आपण हा अर्थ जेव्हा आपण बघतो विकसित झालेल्या भाषेच्या युगामध्ये आपण वावरत असताना आपण भाषा अनेक प्रकारे विकसित झाली आहे रोज आपण अनेक पद्धतीचे आवाज ऐकतो पण जर आपण पूर प्राचीन काळी गेलो जेव्हा भाषेचा जा जन्म झाला नव्हता मग तेव्हा लोक कशी वा आपले व्यवहार करत असत आज एवढं आपल्याकडे साधनं असतानासुद्धा बऱ्याचदा आपल्याला आपलं म्हणणं नीट मांडता येत नाही आपल्याला क आपल्याला त्या मुद्द्यावरही असं म्हणावं लागतं किंवा कधी कधी आपण वैताकून जातो पुढच्याला नेमकं काय बोलायचं हे आपल्या आपण आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी वैतागून जातो चिडून जातो आणि मग कधी कधी काही माणसं बोलताना आपल्याला ऐकायला येतं की अरे मला नीट मांडता येत नाही मला हे म्हणायचं होतं मला अमकं म्हणायचं होतं मला तर अमकं म्हणायचं होतं मला नीट सांगता येत नाही पण विचार करा की आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी असताना इतकी माध्यमं असताना जर आम्हाला आज आमचं म्हणणं आमच्या शब्दामध्ये नीट मांडता येत नसेल तर प्राचीन काळी जेव्हा माणसं जेव्हा आधी मानव जंगलांमध्ये राहायचा गुहेमध्ये राहायचा आणि अशा वेळेस ह्या माणसांची सुद्धा एक एक संप एक कम एक संप्रेषण होत असेल दळणवळण होत असेल भाषेच्या माध्यमातून नसा नसेल पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही माणसं आपल्या विचारांची देवघेव करत असेल तसं पाहता भाषा अनेक प्रकारांची असते रंगांची भाषा असते खुणांची भाषा असते आवाजाची भाषा असते अशा अनेक भाषेमधून जेव्हा आपण अक्षराची भाषा बोलतो शब्दांची भाषा बोलतो शब्दातून तयार झालेला अर्थ आम्हाला कळतो मग ही भाषा आणि अशी चांगली बोलणारी भाषा चांगली बोलणारी माणसं ही कशी उदयाला येतात ही कशी तयार होतात तर यांच्या तयारीच्या पाठीमागे जर आपण विचार केला तर मराठी भाषेचे चार मूलभूत कौशल्य जे आहेत श्रवण भाषण वाचन लेखन या गोष्टींनी ह्या जर गोष्टी आपण चांगल्या करायला लागलो तर आपली भाषा निश्चितच चांगली होते आपण आपली भाषा चांगली बोलायला लागू शकतो आणि जो माणूस चांगला बोलतो लक्षात घ्या ज्याला ज्याला बोलता येतं जो चांगलं बोलू शकतो ज्याला चांगलं मांडता येतं हे खूप मोठं कौशल्य आहे आणि हे कौशल्य हस्तगत करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करावे लागतात मेहनत करावी लागते आणि ही मेहनत करत असताना सुरुवातीची पायरी जर काय असेल तुम्हाला चांगली तुमचं श्रवण चांगलं असलं पाहिजे तुमचं श्रवण कौशल्य म्हणजे श्रवणसुद्धा एक कौशल्य आहे म्हणजे श्र तुम्ही असं म्हणाल की मॅडम श्रवण करायला काय हे काय कसं हे कसलं कौशल्य आहे पण लक्षात घ्या की आपण जेव्हा बसतो आपण आपण बऱ्याचदा वर्गामध्ये बसलेलो असतो आणि समोर सर बोलत असतात पण बऱ्याचदा आपलं मन कुठंतरी भर फिरत असतं दहा वाजलेले असतात नऊ वाजले असतात पोटात कुठंतरी भूक लागलेली असते कॅन्टीनचा कॅन्टीनमध्ये जायचं किंवा हा मित्र आला असेल तो मित्र आला असेल का वगैरे वगैरे आणि हल्ली तुमचं मन कॅन्टीनपेक्षाही जास्त जर कुठे जात असेल तर तुमच्या पॉकेटमध्ये असणारा मोबाईल फोन आणि मग तो वायब्रेट झाला का तो वाजला का वगैरे वगैरे आणि मग अनेक गोष्टी मनामध्ये घोळत असतात आणि अशा वेळेस नकळतपणे आपण श्रवणापासून दूर निघून जातो आणि परिणामी आपलं श्रवण नीट होत नाही श्रवण नीट होत नाही याचा अर्थ नेमका काय होतो तर बोललेली भाषा बोल, बोल उच्चारलेले शब्द सांगितलेला आशय या अनेक गोष्टीसुद्धा आपल्याला समजत नाहीत आणि हळूहळूहळू आपलं श्रवण श्रवण हे, हे नीट होत नाही आणि नीट न श्रवण झाल्यामुळे आपल्याला भाषेच्या अनेक बाबी समजत नाहीत म्हणून लक्षात घ्या की जर खरंच नीट भाषा बोलता येण्याची आवश्यकता वाटत असेल आणि सगळ्यांना भाषा नीट बोलता येणं गरजेचं आहे आणि म्हणून व्यवसाय हा पुढचा भाग आहे पण जनसामान्यपणे वावरत असताना समाजामध्ये वावरत असताना आपल्याला चांगलं बोलता येणं ही आपली मूलभूत गरज आहे आणि यासाठी तरी आपण चांगली भाषा अवगत करण्यासाठी आपलं श्रवण महत्त्वाचं आहे आणि आपलं श्रवण चांगलं असणं हे यासाठी आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आपण जे ऐकतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपलं लक्ष केंद्रित केल्यानंतरही आपल्यापर्यंत ते आवाज नीट जातो आहे का उच्चारलेले शब्द नीट कळतात का यासाठी प्रयत्न केले पाहिजे कधी कधी हल्ली आपण बघतो की हल्ली नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो ब खूप समस्या असते आणि अशा वेळेस आपल्याला नीट ऐकायला जात नाही आणि म्हणून आपण काय करतो मोठमोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करतो आपण कितीही फाडून बोलण्याचा प्रयत्न किंवा तरी समोरच्याला ऐकायला जात नाही याचं कारण तांत्रिक बिघाड असतो पण अशा वेळेस की मग जेव्हा पुढची व्यक्ती आपल्याला बोलत असते तेव्हा त्या व्यक्तीचं बोलणं आम्हाला केव्हा ऐकायला मिळेल जेव्हा आपण त्या व्यक्तीचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करू जेव्हा त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करू आणि हे केंद्रित करण्याची सवय असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून लक्षात घ्या की आज भाषेच्या कक्षा खूप विस्तारलेल्या आहेत पूर्वी जेव्हा ग्रामीण भागातली मुलं शहरी भागात यायची आणि तेव्हा ते, ते बुजल्यासारखे असायचे कारण त्यांची मातृभाषा बोलीभाषा आणि मग त्यांना वाटायचं की आपण शहरात आल्यावर आपण बोलल्यावर मुलं हसतील का म्हणून हे मुलं बुजल्यासारखी असायची पण बोलीभाषासुद्धा भाषेचा अत्यंत महत्त्वाचा द भाग आहे आणि ही बोलीभाषा भाषेचा जिवंतपणा कायम ठेवते बोलीभाषा ही भाषेचं खूप मोठं सौंदर्य टिकवून ठेवते या बोलीभाषेने भाषेचा इतिहास जतन केला मानवी संस्कृतीचा इतिहास जतन करण्याचं काम बोलीभाषेने केलं आहे बोलीभाषा आणि प्रमाणभाषा ह्या दोन महत्त्वाच्या भाषा आहेत दोन महत्त्वाचे भाग आहेत भाषेचे बोलीभाषा मग प्रमाण भाषा बोलणं आणि बोलीभाषा हा गावठी बोलतो म्हणून त्याला त्याचा दुस्वास कर दुस्वास करण्यापेक्षा त्याची भाषा समजून हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग भाषा समजून घेत असताना भाषेचे उच्चार आणि आपण उच्चारातून निर्माण झालेले घोळ आपल्याला खूप माहिती आहेत आणि म्हणून हे घोळ टाळण्यासाठी भाषेचं व्यापकत्व समजून घेण्यासाठी भाषेच्या रुंदारलेल्या कक्षा समजून घेण्यासाठी विस्तृत झालेली भाषा समजून घेण्यासाठी ही श्रवण खूप महत्त्वाचं आहे आणि श्रवण म्हण म्हणणं याचा अर्थ असा आहे की कि तुम्ही किती चांगलं ऐकता तुम्हाला ऐकण्याचं कौशल्य अवगत आहे का नाही जो चांगला ऐकतो तो निश्चितच चांगला बोलतो आणि म्हणून ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला आपल्या अभिव्यक्तीसाठी भाषा ही येण्यासाठी श्रवण हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून श्रवण हे भाषेच्या प्रवासातलं किंवा भाषेच्या व्यवहारातल्या प्रवासातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणून आपण श्रवण नीट केलं पाहिजे श्रवण करत असताना म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी तर आपण ऐकतच असतो कुटुंबातल्या गोष्ट कुटुंबातल्या माणसांची भाषा असेल मित्रांची भाषा असेल आपल्याला शिकवणाऱ्या सरांची भाषा असेल शाळा महाविद्यालयात मिळणारं शिक्षण असेल हे सगळं आपण ऐकत असताना काही दर्जेदार लोकांची भाषणं असतील चांगल्या लोकांची व्याख्यानं असतील त्या व्याख्यानांमध्ये जाणे आता आत आता हल्ली तर हे शक्य नाही आहे आता ह्या या सगळ्या कोविड महामारीच्या काळामध्ये पण हळूहळू हे निवळेल आणि तेव्हा मात्र नक्कीच निश्चितच अशा कार्यक्रमांना हजेरी लावणे चांगली भाषा बोलणाऱ्यांच्या सहवासात राहणे त्यांचे उच्चार काळजीपूर्वक ऐकणे तसा बोलण्याचा प्रयत्न करणे हे सगळं भाषेच्या सौंदर्य भाषेच्या उच्चारासाठी आणि चांगली भाषा बोलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण बघतो की सहज बोलताना आपण पाणी दे असं म्हणतो पण पाणी ह्याचा उच्चार पाणी असा आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी मग आता उच्चार पाणी म्हणणं बरोबर आहे का पाणी म्हणणं बरोबर आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण लक्षात घेतल्या पाहिजे की प्रमाणभाषा आणि बोलीभाषा म्हणजे बोलीभाषा अजिबात वाईट नाही बोलीभाषा बोलणारी माणसं सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत पण प्रमाणभाषा जेव्हा आपण बोलतो चार चौघांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपली भाषा प्रमाणभाषा बोलण्याचा हेतू एकच आहे की आपण असं म्हणतो की दर बारा कोसावरती भाषा बदलते याचा अर्थ भाषेचे उच्चार बदलतात भाषेतले शब्द बदलतात एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आपल्याला दिसतात आणि मग अशा वेळेस जेव्हा आपण आपली भाषा बोलतो तेव्हा पुढच्याला सहज समजावं यासाठी प्रमाण भाषा आहे म्हणजे प्रमाण भाषा बोलणारे लोक फारच बुद्धिमान आणि ग्रामीण भागामध्ये बोललेली बोलीभाषा ब बोलणारी माणसं खूपच अज्ञान असं अजिबात नाही लक्षात घ्या म्हणून प्रमाण भाषा जेव्हा आपण बोलतो याचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर आपण बघतो की कुठल्याही तालुकाच्या ठिकाणी तुम्ही जा बँकेचे सारखे असतात का तर व्यवहार करण्यासाठी त्या माणसांना तो व्यवहार सोपा जावा यासाठी अगदी अगदी असंच आहे प्रमाणभाषा बोलत असतानासुद्धा प्रमाणभाषा का बोलावी तर तुम्ही कुठल्याही भागात जा कोणत्याही गावात जा मला मातृभाषा बोलणाऱ्या माणसं तर जरी त्यांची त्या त्या स्थानिक पातळीवरची भाषा वेगळी असली तरी प्रमाण भाषा ही मात्र सारखी असते तुमचा व्यवहार सोपा जावा म्हणून आपण ही भाषा बोलतो आणि म्हणून प्रमाण भाषा बोलत असताना प्रमाण भाषा लिहित असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अवगत करण्यासाठी आपलं श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि श्रवण ज्याचं चांगलं आहे त्याची भाषा निश्चितच वेगळी असते चांगली भाषा बोलणारा माणूस चार चौघांमध्ये उठून दिसतो त्याच्या बुद्धिमत्तेच्या अनेक बाबींपैकी भाषाही अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून पदवीच्या अंतिम वर्षासाठी या विद्यार्थ्यांना दिलेलं हे कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम हा निश्चितच आयुष्याच्या जडणीघडणीसाठी एकूणच अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जर याच्यामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला जगण्याचं किंवा व्यवसायाचं उत्तम साधन म्हणून बनायचं असेल तरी तुम्हाला हजारो वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत आणि म्हणून भाषा ही उत्तम बोलता आली पाहिजे आणि यासाठी उत्तम भाषा बोलण्यासाठी श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे श्रवणानंतरची पुढची पायरी आहे वाचन आता हल्ली आम्ही फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधले कॉपी पेस्ट केलेले मेसेजेस वापर वाचतो तेही लांबल्याचं म मेसेज वाचायला आम्हाला वेळ नाही हल्ली आम्हाला आम्हाला खूप कामं आहेत आम्ही खूप uh, हल्ली एक शब्द खूप बिझी झाला आहे की रूढ झाला आहे की मी खूप बिझी आहे आम्ही खूप व्यस्त झालो आहे आणि आम्ही इतके व्यस्त झालो आहे की आम्हाला आमच्या घरामध्ये बसून एका घरामध्ये बसूनही आम्हाला एकाच वेळी बापाचं मुलाशी मुलाचं वड वडिलांशी असं बोलणं होत नाही आणि बोलायची गरजही हल्ली वाटत नाही असं वाटायला लागले कारण आपल्या हातामध्ये असणारा जो स्मार्टफोन आहे या स्मार्टफोनवरती जो तुम्हाला डेटा उपलब्ध करून दिला जातो तोही तुम्हाला तुमचे विचार थांबावे असा त्याच्यामागचा कदाचित हेतू हेतू असावा आपल्याला फार काही शोधायची गरज हल्ली पडत नाही हल्ली आम्ही गुगल बाबा नावाचा एक स्मार्ट बाबा आमच्याकडे आहे त्याच्याकडे जातो त्याच्या तिथे एखादा शब्द टाकतो त्याचे भराभरा अर्थ आम्हाला सापडतात तितके स्मार्ट आम्ही काम करायला लागलोय आम्हाला अशा स्मार्ट स्किल पुष्कळ हल्ली शॉर्टकटच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असल्या तरी लक्षात ठेवा की जो चिरकाल चालणारा ठेवा आहे आपण म्हणतो ना की खूप चांगला पिचवर खेळणारा खेळाडू जगण्याच्या या पटांगणा या रणांगणावरती किंवा या खेळाच्या मैदानावरती खेळायचं असेल तर तुम्हाला ही कौशल्य अवगत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून वाचन ही स आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की वाचाल तर वाचाल याचा अर्थ असा आहे की माणूस म्हणून जगायचा असेल तर तुमच्यामध्ये विचार असणं महत्त्वाचं आहे आणि हे विचार बघत असताना तुमचे विचार किती समा व्यापक समाजाचं हित जोपासणारे आहेत हित पाहणारे आहेत तुम्ही किती मानवतावादी मूल्यांचा स्वीकार करता आणि ही मूल्य समाजामध्ये पेरण्यासाठी तुम्ही कित किती तत्परतेनं काम करता आणि ही मूल्य नेमकी कोणती या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला हो वाचनामधून होत असतं एक 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 नागरिक किंवा एक माणूस बनण्यासाठी वाचन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तसं पाहता वाचन दोन प्रकारे आहे एक प्रकट वाचन आणि दुसरं मौन वाचन ज्याला शिक्षणशास्त्राच्या भाषेत बोललं जातं हे मौन वाचन अनेकदा आपण करतो बऱ्याचदा मौन वाचनामध्ये आपण वाचत असताना कुठला शब्द कुठला वाक्य कुठलं उच्च कुठला उच्चार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम अशा अनेक बाबी आम्हाला मौन वाचनामध्ये समजत नाहीत किंवा आम्हाला ती सवय लागत नाही म्हणून प्रकट वाचन हे अत्यंत महत्त्वाचं वाचन आहे जेव्हा आम्ही प्रकट वाचन करतो तेव्हा आम्हाला आमच्या प्रकट वाचनामधून जाणवतं की मी हा शब्द कसा उच्चारलेला आहे कसा आहे इथं थांबायचं आहे इथं थोडंसं थांबायचं आहे इथं एखादा उतारा संपतोय नवीन उतारा सुरू होतोय शब्दामध्ये असणारा अगदी बारकावा आम्हाला बघता येतो आणि म्हणून प्रकट वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे वाणी मौन हे महत्त्वाचं आहे पण प्रकट वाचनामध्ये आपल्याला भाषेच्या उच्चारावरती लक्ष केंद्रित करता येतं आणि म्हणून वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे चांगलं चांगलं वाचलं वाचल पाहिजे आता चांगलं काय वाचलं पाहिजे हेही अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे एखाद्या हजारो पुस्तकांच्या ग्रंथालयात आम्ही उभं राहिलो आणि आम्हाला जर काय वाचावं हेच माहिती नसेल तर आमचा वेळ वाया जातो आणि आम्ही काय वाचायचं ह्या विचारामध्ये आमचे आम्ही त्यात कदाचित तिथून तसेच वापस येऊ शकतो म्हणून वाचनासाठी चांगले ग्रंथही माहिती असणं महत्त्वाचं आहे आम्ही काय वाचलं पाहिजे आम्हाला आमच्या हजारो वर्षापासून आमच्या डोक्यामध्ये जे जे काही व्यवस्थेने पेरलं ते पेरलेलं जेव्हा आम्ही त्याचा विचार करतो तेव्हा ते सत्य असत्याच्या चौकटीवर तपासून पाहणंही महत्त्वाचं आहे आम्ही विज्ञानाच्या विज्ञानाची कास धरतो आम्ही विज्ञानाच्या विज्ञानवादी जगामध्ये वावरतो विज्ञान हे आमच्या आजूबाजूला अनेक अनेक गोष्टींमध्ये आहे नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे कार्यकारण भाव असतो आणि मग कार्यकारण भाव तपासणं या कुठल्याही शिकलेल्या अक्षरसाक्षर माणसाचा आणि आणि अर्थ आणि काय म्हणू अर्थसाक्षर माणसाचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे तपासत असताना आम्हाला वाचन हे खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आम्ही खूप वाचू जेव्हा आम्ही अनेक ग्र अनेक ग्रंथ वाचू अनेक गोष्टी वाचू तेव्हा आम्हाला जाणवेल आमचा एक दृष्टिकोन तयार होईल आणि हा दृष्टिकोन व्यापक दृष्टिकोन आमचा तयार झाल्यावर आम्हाला खऱ्या अर्थाने समाजामध्ये ना एक माणूस म्हणून वावरताना म्हणजे आपल्याला समाजाचे दुःख समाजाचे सुख समाजाचं चांगलं समाजाचं वाईट अनेक गोष्टी आम्हाला कळेल आणि या सगळ्यातून एक सामाजिक एक सामाजिक भान असणारा माणूस एक नागरिक तयार होईल आणि म्हणून बाकी गोष्टी पुढच्या त्या खूप पुढच्या राहिल्या किंवा न बाकी गोष्टींचा विचार न करता एक समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा त्याचं वाचनही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वाचनसुद्धा हे एक कौशल्य आहे हे तुम्ही लक्षात घ्या वाचन हे आपण बघतो की काही काही माणसांचं वाचन इतकं सुंदर असतं ना की ते वाचताना त्या वाचना ऐकणाऱ्याच्या जे डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं म्हणजे नेमकं काय का तर त्याचं वाचन इतकं कौशल्यपूर्ण असतं की ऐकणाऱ्याला पुस्तक वाचायची गरज नसते तर त्या ऐकणाऱ्या ऐकण्यामधून ते चित्र त्याच्या डोळ्यासमोर साकार होतं उभं राहतं म्हणजे नेमकं काय का याचाच अर्थ असा आहे की कि आम्ही किती कौशल्यपूर्ण वाचतो आमचं वाचन किती ताकदीचं वाचन आहे आपण आपल्याला कदाचित हे माहिती नाही अशी वाचणारी माणसंसुद्धा अनेक अनेक ठिकाणी का चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या पगारावरती त्यांना नोकरी मिळते वाचन म चांगलं असेल बा तुमचं भाषण चांगलं असेल तुमचं संभाषण चांगलं असेल तुमचं श्रवण चांगलं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या कौशल्य अवगत करून तुम्ही अर्थार्जनासाठी या गोष्टीचा वापरही करू शकता किंवा याच्यामधून अनेक व्यवसाय निर्माण होऊ शकतात आणि अनेक व्यवसायामध्ये असं कौशल्य अवगत असणाऱ्या लोकांना चांगल्या चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे आपण म्हणतो की काय तुझे को कुठले विषय घेतला याच्यामध्ये काय नोकरी लागणार आहे का हल्ली ऐक हल्ली एक गोष्ट सहज ऐकायला मिळते आणि आने अनेक वर्षापासून ती ऐकायला मिळते काय शिकतो काय गरज आहे शिकायची शिकून कुठं नोकरी लागते का तर आपण नोकरीसाठी शिकायचं का जगण्यासाठी शिकायचं हाही खूप महत्त्वाचा भाग आहे आणि नोकरीसाठी शिकायचं म्हणलं तरी तुम्ही जगण्यासाठी जोपर्यंत शिक्षणाकडे बघणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं जे काही शिकता ते अवगत करणार नाही आणि चांगलं अवगत करण्यासाठी चांगलं ऐकणं चांगलं वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे असं म्हणतात की जो विद्यार्थी पदवीपर्यंत जातो त्यांनी किमान अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त चारशे पुस्तकं वाचली पाहिजे आणि अशी चारशी पुस्तकं वाचणारा विद्यार्थी निश्चितच भविष्यामध्ये स्वतःचं अस्तित्व स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो आणि म्हणून वाचनासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवनव प्रकारचं वाचन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रंथांचं वाचन हे आम्ही सातत्यानं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे याच कौशल्यातले पुढची दोन कौशल्ये आपण उद्याच्या लेक्चरला बघूया धन्यवाद